हाँ, मेस्ट्रुअल सायकल और रिप्रोडक्टिव सायकल लिहायची कशी हा आपला प्रश्न होता। मला असं वाटतं सगळ्यांचे कन्सेप्ट क्लियर झाले असतील। आता आपण पहिले सेफ पीरियड आणि अनसेफ पीरियड कसा काढायचा हे मी तुम्हाला एक दिवस दिला होता वे विचार करायसाठी। आता सेफ पीरियड आणि अनसेफ पीरियड काढताना मी तुम्हाला शिकवतानाच पहिले एक दोन क्वेश्चन्स विचारून ठेवले होते आणि एक हिंट पण देऊन ठेवली होती की 3 दिवस स्पर्म पण जगतो आणि 3 दिवस 2 ते 3 दिवस ओहम पण जगतो स्पर्मच्या फर्टिलायझेशनची वाट पाहण्यात। आता आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्याला सेफ पीरियड जर काढायचा असला तर आपण सेफ पीरियड कसा काढणार। तर मेस्ट्रुअल सायकल जर आपल्याला समजली असणार तर मेस्ट्रुअल सायकलचे 4 फेजेस सांगितले। त्याच्यात मेस्ट्रुअल फेज ऑर ब्लीडिंग फेज ऑर डिस्ट्रक्टिव्ह फेज, ब्लीडिंग फेज ऑर डिस्ट्रक्टिव्ह फेज, हा आपला टॉपिक आहे। या मेस्ट्रुअल फेजमध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं कसं लिहायचं ते नाही सांगून राहिलो मी तुम्हाला। सेफ पीरियड कसा काढायचा आहे ते पाहायचं। तर तुम्हाला हे सांगितलं होतं की 14व्या दिवशी ओव्हुलेशन झालं होतं, रप्चर ऑफ वॉल ऑफ ओव्हरी, रप्चर ऑफ ग्राफियन फॉलिकल, रिलीज ऑफ ओहम फ्रॉम ग्राफियन फॉलिकल अँड रिमेनिंग ग्राफियन फॉलिकल कन्वर्टेड इन टू कॉर्पस ल्यूटियम, ऑल 4 फेजेस आर कॉल्ड ॲज ओव्हुलेशन। ओव्हुलेशन झालं म्हणजे इथे ओहम त्याला जिवंत ठेवण्यासाठी व्हायटलाईन मेम्ब्रेन आणि त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी पेरी व्हायटलाईन स्पेस, हे एवढं ओहरीला फुटून ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर आलं होतं आणि उर्वरित ग्राफियन फॉलिकल जो होता तो आपला कॉर्पस ल्यूटियममध्ये कन्वर्ट झाला होता। कॉर्पस ल्यूटियम एक एंडोक्राईन ग्लँड आहे, कॉर्पस ल्यूटियम प्रोजेस्टिरॉन सिक्रीट करते आणि प्रोजेस्टिरॉन एंडोमेट्रियल बेड तयार करते। जसा जसा आपला प्रोजेस्टिरॉनचं सिक्रीशन सुरू आहे, जसं जसं प्रोजेस्टिरॉनचं सिक्रीशन सुरू आहे तसं 15 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत आपला प्रोजेस्टिरॉनच्या प्रेझेन्समध्ये एंडोमेट्रियल बेड तयार होत चालला होता। हे कंटिन्यू ल्युटियल फेजमध्ये ऑर सिक्रिटरी फेजमध्ये आपण पाहिलं की हाय लेवल ऑफ प्रोजेस्टिरॉन इन द ब्लड, ब्लडमध्ये प्रोजेस्टिरॉनची लेवल जशी जशी हाय होणार तसा तसा एंडोमेट्रियल बेड वाढत वाढत जाणार, हे बरोबर 15 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत होणार। हो, इकडे ओव्हुलेशन झाल्यावर हे ओहम मेझो ओहोरियन घेणार, नंतर फॅलोपियन ट्यूबचे फिम्ब्रिया त्याला किमोटॅक्सिस मोमेंटनं सक करणार। किमोटॅक्सिक मोमेंट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं केमिकल सिक्रिशन करून त्याला सक्शन कॅपॅसिटीनं ओढून घ्यायचं आणि 15 तारखेला आपला ओहम ॲम्पुलामध्ये येऊन थांबणार। जर इंटरकोस झालाच नाही, स्पर्म आलेच नाही तर हा 3 दिवसापर्यंत वाट पाहणार, 3 दिवसानंतर हा अनफर्टिलाइज ओहममध्ये कन्वर्ट होणार। हा अनफर्टिलाइज्ड ओहम म्हणजे डेड ओहम, डीजनरेटेड ओहम, आपल्या फॅलोपियन ट्यूबच्या सिलिएटेड कॉलमनर इपिथिलियल टिश्यूच्या ज्या सिलिया असतात या त्याला पुढे पुढे आणून 28 तारखेपर्यंत अनफर्टिलाइज ओहमला युटेरसमध्ये घेऊन जाणार, असं मी तुम्हाला ल्युटियल फेजमध्ये सांगितलं होतं। जसं पिट्युटरी ग्लँड 28 तारखेला, ही पिट्युटरी ग्लँड जर आपण इथे काढली, या पिट्युटरी ग्लँडनं 28 तारखेला एंडोमेट्रियल बेडकडे पाहिलं, तिला एंडोमेट्रियल बेड डेव्हलप झालेला दिसला, त्याच्या मागची डिस्कवरी सापडली की प्रोजेस्टिरॉनमुळे हा वाढला, प्रोजेस्टिरॉनची डिस्कवरी सापडली की हा कॉर्पस ल्यूटियममुळे वाढला आणि कॉर्पस ल्यूटियम LH आपणच स्वतः जे चूक केली, LH हार्मोन सिक्रिशन सुरूच ठेवलं त्याच्यामुळे कॉर्पस ल्यूटियम वाढला हे तिच्या लक्षात आलं। 1 तारखेला तिनं LH सिक्रिशन बंद केलं, 28 तारखेला LH सिक्रिशन बंद केलं, कॉर्पस ल्यूटियमची डेथ झाली आणि कॉर्पस अल्बिकन्समध्ये कन्वर्ट झाला। कॉर्पस अल्बिकन्स जसा कन्वर्ट झाला तसा प्रोजेस्टिरॉनची लेवल ब्लडमध्ये फॉल होणं सुरू झाली आणि पूर्ण म्युकस
म्यूकस सिक्रेटिंग ग्लैंड, एंडोमेट्रियल बेड, अनफर्टिलाइज ओहम हे पहिले 5 दिवस युटेरसमधून वाहत होतं. हे युटेरसमधून व्हजायनाच्या थ्रू बॉडीच्या बाहेर पडत होतं. आता हे पहिले 3 दिवस फ्लो फास्ट असतो, चौथ्या दिवशी फ्लो स्लो होतो, 5व्या दिवशी फ्लो ड्रॉप बाय ड्रॉप असतो किंवा मोस्ट ऑफ द फिमेलमध्ये अब्सेंट असतो. आता 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत पूर्ण एंडोमेट्रियल कंटेंट व्हजायनाच्या थ्रू बाहेर पडून झालं, म्हणजे फिमेलला मेस्ट्रुअल सायकल सुरू आहे. गर्भाशयामध्ये सगळीकडे डिस्ट्रक्शन सुरू आहे, म्हणजे व्हजायनामधून जेही फ्लूइड कंटेंट बाहेर पडून राहिलं, आपण 5 दिवसाचं मेस्ट्रुअल कंटेंट जर एका भांड्यात जमा केलं, जेवढंही मेस्ट्रुअल सायकलचा नॉर्मल फिमेलला फ्लो येतो तो पूर्ण फ्लो एका भांड्यात जमा केला तो तो जवळपास 250 ml भरतो. 250 ml सगळ्या गोष्टी आल्या, म्युकस आलं, म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स आल्या, एंडोमेट्रियल बेड आला, अनफर्टिलाइज ओहम आलं, तुटलेलं जे काही ब्लड आहे ते ब्लड आलं, आणि रिमेनिंग अदर पार्ट सर्व 250 ml आले. या 250 ml 40 ml प्युअर ब्लड असते. 40 ml दर 28 दिवसानं फिमेलला प्युअर ब्लड मेस्ट्रुअल सायकलमधून लॉस करायचं असते. एकूण कंटेंट 250 ml असते मेस्ट्रुअल कंटेंट, पण प्युअर ब्लड हे 40 ml असते. हा MCQ आहे. आता तुम्ही सांगा की जेव्हा एंडोमेट्रियल बेड रप्चर होऊन व्हजायनाच्या थ्रू बाहेर पडत आहे आणि त्या मेस्ट्रुअल सायकल असताना जर इंटरकोस झाला तर स्पर्म किती स्ट्रॉंग असतील तरी या मेस्ट्रुअल कंटेंटमध्ये स्पर्म जगू शकत नाही. त्याच्यामुळे 1 तारखेपासून तर 5 तारखेपर्यंत हा आपण सेफ पिरियड घेतला. इथं प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस नाहीच स्पर्म किती स्ट्रॉंग असला तरी. ओके, मग 6 तारखेला पिट्युटरी ग्लँड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट करते, रिजनरेटिव्ह फेज सुरू होणार. 6 तारखेला पिट्युटरी ग्लँडनं FSH सिक्रेट केलं तर एनी 1 फॉलिकल ऑफ अनादर ओहरी गेट चान्स टू डेव्हलप. म्हणजे 6 तारखेला डबल ऊजिनेसिस होऊन ओहम तयार होईल, फॉलिक्युलर सेल ओहमला कव्हर करतील. 6 तारखेला ओहम तयार झाला तर हा ओहम जोपर्यंत अँपुला देत नाही तोपर्यंत फर्टिलायझेशन होऊ शकत नाही, कारण इथून आलेले स्पर्म ओहरीत नाही येऊ शकत, जास्तीत जास्त फॅलोपियन ट्यूबपर्यंत येऊ शकतात. म्हणून 6 तारीख पण सेफ झाली. नंतर 7 तारखेला किंवा पुढे गेलो आपण तर प्रायमॉर्डियल फॉलिकल प्रायमरी फॉलिकल बनला, प्रायमरी फॉलिकल सेकंडरी फॉलिकल बनला, मॅच्युअर्ड फॉलिकल बनला. 10 तारखेला मॅच्युअर्ड फॉलिकल जो आहे तो 10 तारखेपर्यंत बनला, म्हणजे आपली 7 तारीख पण सेफ आहे, 8 तारीख पण सेफ आहे, 9 तारीख पण सेफ आहे. त्याच्यानंतर 14 तारखेला इथून ओव्हुलेशन झालं आणि ओव्हुलेशन झाल्यावर ओहम खाली आलं आणि किमोटॅक्सिस मोमेंटनं सक करून ॲम्पुलामध्ये आलं 14 तारखेला किंवा 15 तारखेला. म्हणजे आता आपल्याला हे समजायला पाहिजे की 14 तारखेला ओव्हुलेशन जर झालं तर 14 तारखेपर्यंत रिस्क नाही आहे, कारण ओहम ॲम्पुलामध्ये येतच नाही. पण आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की स्पर्म 3 दिवस जगते. म्हणजे जर कधी 12 तारखेला इंटरकोस झाला असणार तर 12, 13, 14 तो स्पर्म युटेरसमध्ये 3 दिवस जगतो. म्हणून आपल्याला 12 तारखेच्या पुढे रिस्क सुरू होते. मग आपल्या डिसिजनवर पेशंटची पूर्ण लाईफचं प्लॅनिंग डिपेंड आहे. याच्यासाठी आपण कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता, होऊ शकते त्या फिमेलला 13 तारखेला ओव्हुलेशन होत असेल तर, म्हणून या कंडिशनमध्ये आपण काय करणार आहे, ओव्हुलेशनला 3 दिवस आधी आणि 1 दिवस आपण मार्जिन ठेवून असे 4 दिवस आधीपर्यंत आपण सेफ सांगायचं आहे, सेफ ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डाऊट आहे की ओव्हुलेशन 13 होते की 14 होते माहीत नाही, आणि स्पर्म जर कधी 11 तारखेला इंटरकोस झाला आणि 13 ओव्हुलेशन झालं तर बरोबर त्यांचं फर्टिलायझेशन होईल. म्हणून आपण रिस्क न घेता 10 तारखेपर्यंत पेशंटला सेफ सांगायचं,
आणि 11 तारखेपासून आपण रिस्क सांगायची. मग आता हे पूर्ण आपण 1 ते 10 हा आपण सेफ पिरियड सांगितला. आता 11 तारखेला थोडी रिस्क आहे. 11 तारखेला इंटरको झाला तर थोडी रिस्क वाटली. 11 तारखेपेक्षा 12 तारीख थोडी जास्त रिस्क आहे. थोडी जास्त रिस्क वाढली. 13 तारीख तर फुल रिस्क आहे. 14 तारीख पण फुल रिस्क आहे फर्टिलायझेशन होण्याची. पुढे 15 तारीख पण फुल रिस्क आहे. म्हणजे 12 ते 15 तर फर्टिलायझेशन होण्याचे मोस्टली चान्सेस असतात. 16 कमी झाली रिस्क. 17 अजून थोडी रिस्क कमी झाली. 18 एकदम निश्चिंत झालो आपण की 15 जरी ओव्हुलेशन झालं, 14 ऐवजी 15 ओव्हुलेशन झालं, तरी ओहम 48 घंटे किंवा 72 घंटे म्हणजे 2 किंवा 3 दिवस जगते. म्हणून 16, 17, 18 धरला, एक दिवस आपण अजून हाताशी ठेवला. म्हणजे गोष्ट अशी आहे की आपण 19 तारीख म्हणजे पहिला 11 दिवस जो आहे तो एवढा रिस्की नाही, पण आपण हाताशी ठेवला. 12, 13, 14, 15 एकदम रिस्क आहे. त्याच्यात तर हे 3 दिवस खूपच रिस्क आहे. आणि नंतर रिस्क कमी 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 होत गेली आणि आखरी 19 तारखेला बिलकुल रिस्क राहिली नाही. मग आपण 20 तारखेपासून तर पुढची मेस्ट्रुअल सायकल येईपर्यंत ओहमच नाही आहे अँपुलामध्ये. ते इथून निघालं कारण ते अनफर्टिलाइज झालं. स्पर्म भेटला नाही म्हणून अनफर्टिलाइज झालं. म्हणून आता 20 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत किंवा नेक्स्ट मेस्ट्रुअल सायकल येईपर्यंत फिमेलचा हा कम्प्लीट सेफ पिरियड असतो. म्हणजे हाच आपला अनसेफ पिरियड आहे. कळलं का कसं काढलं तर? हो की नाही? हां. म्हणजे अनसेफ पिरियडमध्ये ज्याला पूर्णच्या पूर्ण मेस्ट्रुअल सायकलचे आतमधले कम्प्लीट कन्सेप्ट क्लिअर असतात तो कॉन्फिडंटली सांगू शकतो. मग आता आपण जर पेशंटला सांगितलं की 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत आणि 20 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत हा सेफ आहे आणि मधातले पिरियड अनसेफ आहेत, म्हणजे देअर मे बी अ चान्सेस ऑफ कन्सिव्ह ऑर देअर मे बी अ चान्सेस ऑफ प्रेग्नन्सी फर्टिलायझेशन. मग आपण पेशंटला जेव्हा ही गोष्ट सांगू, पण प्रत्येक फिमेलला 1 तारखेला मेस्ट्रुअल सायकल येत नाही, त्यांना कॅल्क्युलेशनमध्ये त्यांचा घोर होऊ शकतो. डॉक्टर लोकांना कधीही पेशंटच्या भाषेत पेशंटला समजेल अशा सोप्या भाषेतच सांगणं योग्य असते, हो ना? त्याच्यामुळे आपल्याला पेशंटला सांगताना पेशंटला 1 तारखेपासून तुम्ही समजून सांगितलं, पण 1 तारखेपासूनच मेस्ट्रुअल सायकल येते असं नाही आहे हे आपण समजण्यासाठी केलं. हो. मग आता आपल्याला काय सांगावं लागेल पेशंटला? ज्या दिवशी मेस्ट्रुअल सायकल आलेली आहे तिथून 10 दिवस इंटरकोर्स होऊ शकतो, आणि जेव्हा मेस्ट्रुअल सायकल येणार आहे तिथून 10 दिवस आधी इंटरकोर्स होऊ शकतो. फिमेलला, प्रत्येक फिमेलला दर महिन्याची जी प्रॅक्टिस असते त्याच्यानुसार तिला तिच्या मेस्ट्रुअल सायकलची हिस्ट्रीनुसार माहीत असते की मला मेस्ट्रुअल सायकल कोण्या तारखेला येणार आहे. आपलं कॅलेंडरचं जे मंथ आहे ते 30 दिवसाचं आहे. म्हणून प्रत्येक फिमेल म्हणते की मला 2 दिवस आधी येते, 3 दिवस आधी येते, म्हणजे 30 दिवसाचा आपला किंवा 31 दिवसाचा महिना असतो. त्याच्या 2-3 दिवस आधी जर येते दर महिन्याच्या, 3 दिवस आधी येते म्हणजे ती नॉर्मल आहे, कारण तिची बरोबर 28 दिवसानं येते. अरे हो की नाही? म्हणजे बरोबर आपल्याला समजून सांगताना असं सांगावं लागेल, ज्या दिवशी मेस्ट्रुअल सायकल तुम्हाला येणार आहे, जी एक्सपेक्टेड डेट आहे तुमची, त्याच्या 10 दिवस आधी किंवा 9 दिवस आधी, आणि ज्या दिवशी मेस्ट्रुअल सायकल आली तिथून 9 किंवा 10 दिवस हा तुमचा सेफ पिरियड आहे आणि बाकीचा पिरियड अनसेफ आहे. असा जर तुम्ही त्यांना रेशो काढून दिला आणि त्यांनी तो स्ट्रिक्टली फॉलो केला, बरोबर आहे, तर त्या कंडिशनमध्ये त्यांना त्याचा रिझल्ट मिळणार की त्यांना प्रेग्नन्सी राहणार नाही. पण समजा 1 वर्ष त्यांना सेफ ठेवायचं होतं, प्रेग्नन्सी पाहिजे नव्हती,
किंवा दुसरा कोणता पेशंट आपल्याला विचारायला आला की डॉक्टर साहेब आम्हाला 2 वर्ष झाले लग्नाला, आम्हाला आतापर्यंत आम्ही प्रयत्नही केला नाही पण आम्हाला बाळही झालं नाही, ओके, आणि त्याला सेफ आणि अनसेफ पिरियड त्याच्याबद्दल काहीच कळत नाही आणि मोस्ट ऑफ द पेशंटला कळतच नसते. आता आम्हाला लवकरात लवकर बाळ पाहिजे, त्यासाठी तुम्हाला तुम्ही आम्हाला असा पिरियड काढून द्या की ज्या दिवशी आम्ही इंटरकोर्स केला तर लवकरात लवकर प्रेग्नन्सी राहील, बरोबर आहे. 2 किंवा 3 महिने तुम्ही सांगितलेला पिरियड आम्ही फॉलो करू, त्या 2 ते 3 महिन्याच्या आतमध्ये कन्सिव्ह झालं पाहिजे. मग आपण त्यांना जेव्हा सांगणार आहो बाळ राहण्यासाठी तेव्हा आपल्याला त्याला अनसेफ पिरियड फक्त सांगा लागणार आहे. मग कसं असते की रोज इंटरकोर्स जर होत राहिला, रोज इंटरकोर्स होत राहिला तर पर डे इंटरकोर्समुळे सिमेनची क्वांटिटी कमी होते, सिमेनमध्ये स्पर्म राहण्याची क्वांटिटी कमी होते, कारण रोजच इंटरकोर्स होऊन राहिला म्हणजे रोज सिमेन इजॅक्युलेट होऊन राहिलं, त्याच्याच्यानं बॉडीच्याकडून एवढं सिमेन सिक्रिशन होत नाही. त्याच्यामुळे डॉक्टर लोक अशा लोकांना कसं सांगतात की तुम्ही मेस्ट्युअल सायकलमध्ये तर इंटरकोर्स होऊ शकत नाही, नंतर 6, 7, 8, 9 या 4 दिवसात एकांदा इंटरकोर्स झाला तर चालते, पण 9 तारखेपासून इंटरकोर्स करायचा नाही किंवा सिमेन इजॅक्युलेट पण होऊ द्यायचं नाही. इंटरकोर्स म्हणजे कधी कधी काय होतात की लोकांना इंटरकोर्स म्हणजे असं वाटते की फक्त फिमेलसोबत इंटरकोर्स झाला तर सिमेन, नाही. मास्टरबेशन नावाची एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये माणूस हस्तमैथून करून पण सिमेन इजॅक्युलेट करू शकते, म्हणून त्याला असं सांगायचं आहे की आपण 9 तारखेपर्यंत किंवा 10 तारखेपर्यंत कोण्याही कारणानं सिमेन इजॅक्युलेट होऊ देऊ नका, बरोबर. मग 10 तारखेपासून समजा 9 तारखेपासून इंटरकोर्स झालाच नाही तर 10, 11, 12 तारखेपर्यंत सिमेंट डिपॉझिट होऊन जाईल, 3-4 दिवसाचं बल्कमध्ये सिमेंट तयार होईल, त्याच्यानंतर आपण त्याला 12, 13, 14, 15 या 4 दिवसामध्ये जे पहिले 5-6 दिवस इंटरकोर्स झाला नाही त्याच्यामुळे सेक्च्युअल डिझायरही वाढेल, अर्श पण वाढेल, सेक्च्युअल अर्श पण वाढेल आणि सिमेंटचं डिपॉझिशन झालं बॉडीत तर सिमेंटची क्वांटिटी पण वाढेल. म्हणून पीक लेवल जेव्हा आहे, ओहम असणार, ओव्हुलेशन झालेलं असणार त्यावेळेस आपण तोपर्यंत त्याच्या बॉडी स्पर्म तयार होतील, स्पर्म तयार झालेले डिपॉझिट राहतील आणि त्याची सेक्च्युअल अर्ज पण स्ट्रॉंग राहील, अशा दिवसांमध्ये त्याला मल्टिपल इंटरकोर्स करा असं आपण सांगणार. मग जेव्हा तो 13, 14, 15, 16 मल्टिपल इंटरकोर्स करायला सांगणार, बरोबर आहे, तेव्हा सिमेन पण चांगलं इजॅक्युलेट होणार आणि सेक्च्युअल इंटरकोर्सची अर्ज पण चांगली राहणार, त्याच्यामुळे काय होईल की प्रेग्नन्सी राहण्याचे मोस्टली चान्सेस राहणार जर त्याचं स्पर्म आणि तिचं युटेरस किंवा बाकी कोणतेही प्रॉब्लेम नसतील तर 1 किंवा 2 महिन्यातच फर्टिलायझेशन होऊन जाणार म्हणजे ती प्रेग्नंट राहणार, कळत आहे की नाही. म्हणजे ही एक बॉडीची फिजियोलॉजी आहे की एक व्यक्ती जर रोज इंटरकोर्स करत असेल तर त्याची इंटरकोर्सची अर्ज पण कमी होते आणि इजॅक्युलेट होणारं जे सिमेन आहे त्याची क्वांटिटी पण कमी होते. सिमेन कमी असलं तर त्याच्यामध्ये स्पर्म काउंट पण कमी असतो किंवा सिमेन कमी असल्यामुळे स्पर्मची मोटिलिटी पण कमी होते. वजायनामध्ये पडलेले जे स्पर्म आहे ते जितकं जास्त सिमेन असेल, जेवढं लुब्रिकेटिंग फ्लूइड असेल तेवढे फास्ट वर जाऊ शकतात. हे मी तुम्हाला फर्टिलायझेशनच्या वेळेस सांगेल की इंटरकोर्स झाल्यावर स्पर्म ॲम्पुलापर्यंत कसे पोचतात. मधातला रस्ता पण चांगला असला पाहिजे, नाही तर काही काही फिमेलला युटेराईन प्रॉब्लेम असतात, ल्युकोरियाचा त्रास असतो म्हणजे ज्याच्यात व्हाईट डिस्चार्ज सुरू असतो फिमेलमधला, काही काही फिमेलला फंगल इन्फेक्शन असतात FGO ला, फिमेल जिनायटल ऑर्गनला, किंवा पांढरं पाणी जाण्याचा त्रास असतो, त्याच्यात मात्र स्पर्म जगत नाही. काही काही लोकांच्या इंटरकोर्सच्या टेक्निक पण फॉल्टी असतात, तर ह्या खूप साऱ्या गोष्टी गायनेकॉलॉजिस्ट पेशंटला समजून सांगत असते आणि त्यातल्या त्यात मेन पिरियड पण काढून देत असतो.
काही काही फिमेलला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम्स असतात, म्हणजे ओहोरीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे गाठीगाठी तयार झालेले असतात, म्हणून त्यांची मेस्ट्रुअल सायकलच डिस्टर्ब असते. त्यांच्यासाठी सेफ आणि अनसेफ पिरियड काढून देणं पण एक कठीण असते, कारण त्यांचं पूर्ण फॉलिकल स्टिम्युलेटिंग ओहोरीमध्ये जे फॉलिकल्स असतात त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या पॉलिसिस्टिक म्हणजे मोठ्या मोठ्या सिस्ट तयार झालेल्या असतात, हार्मोनल इम्बॅलन्स असते. हार्मोनल इम्बॅलन्समध्ये काही काही फिमेलला थोडीशी बियर्ड आलेली दिसते, म्हणजे इस्ट्रोजन सिक्रिटरी ॲक्टिव्हिटीज डिस्टर्ब झाली तर फिमेलला मेलचे पण काही सेकंडरी सेक्च्युअल कॅरेक्टर्स आलेले असतात, तर ह्या गोष्टीमुळे अशा फिमेलला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी असतात, कारण ती हार्मोनली एंडोक्रायनॉलॉजी फिट नसते, फिजिकली फिट नसते. आणि तुम्हाला सांगतो, इव्हन ज्या फिमेलची मानसिक स्थिती नॉर्मल नाही आहे, ज्या स्ट्रेसमध्ये फिमेल जीवन जगत आहेत, अशा फिमेलला मेस्ट्रुअल सायकलचे प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतात. म्हणजे माइंडच, ब्रेनच एंडोक्राइनॉलॉजीला कंट्रोल करतो, आणि एंडोक्राइनॉलॉजी म्हणजे हार्मोन्सच आपली ओहोरी किंवा आपले रिप्रोडक्टिव्ह चेंजेस मेंटेन करत असतात. म्हणून तुम्ही गायनॅकॉलॉजीचं डॉनचं पुस्तक जर वाचलं आणि त्याच्यामध्ये फिमेलला इरेग्युलर मेस्ट्रुअल सायकल असली किंवा काही काही फिमेलला मेस्ट्रुअल सायकलच रेग्युलर नाही किंवा येतच नाही, त्याचं पहिलं मेन कारण तुम्हाला माइंडशी रिलेटेडच दिसेल. मग अशा फिमेलला ट्रीट करण्यासाठी, तिला मानसिकरित्या शांत करण्यासाठी योगा, मेडिटेशन्स ह्या गोष्टी बुकमध्ये लिहिलेल्या आहेत सायंटिफिकली, कारण तेच त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे. त्याच्यामुळे त्यांचं इनर पीस मेंटेन होईल, मन शांत राहील, तेव्हाच कुठं हार्मोन्स लेवल नॉर्मल राहतील असं म्हणतात. खेपात तुम्ही 11-12 किंवा जेही मेडिकलचे मुलं असतात ते या लेवलनं विचार नाहीत करू शकत. जेवढा तुमचा माइंड शांत राहत असतो तेवढे तुमचे बॉडीतले हार्मोन्स पण नॉर्मल राहत असतात. म्हणून असं म्हणतात की माणसानं एकतरी हॉबी सांभाळायला पाहिजे. जेव्हा तुम्ही पियानो वाजवता किंवा तुम्ही बासरी वाजवता हो ना, तेव्हा तुम्ही त्या वाद्यासोबत जेव्हा तुम्ही खरता तेव्हा तुम्ही बाकीचं पूर्ण विश्व विसरलेले असता, त्याच्यासोबतच तुमचं मन चालतं. जे काम आपण करत असतो त्या कामात आपलं पूर्ण मन असणे यालाच मेडिटेशन म्हणतात. मग आपण जर एखाद्या फिमेलला जर कधी ड्रॉइंग करायचा हॅबिट आहे किंवा एखाद्या फिमेलला पियानो वाजवायची हॅबिट आहे, काही काही लोक तर घरी फिश पॉट ठेवतात, रोज सकाळी फिशच्या जवळ बसून 10-15 मिनटं तिला ऑब्झर्व करतात, म्हणजे तिच्या विश्वात आपलं मन जेव्हा एक होते तेव्हा मन शांत होते आणि तेव्हाच आपले सगळे हार्मोन्स लेवल. एका ठिकाणी बसून मन शांत करणे आणि विचार थांबवणे याला मेडिटेशन नाही म्हणत. मेडिटेशन म्हणजे तुम्ही जे काम करत आहे त्या कामात जेव्हा तुम्ही पूर्ण झोकून जाता, तुम्हाला दुसरं विश्वच माहीत नसते, त्याला मेडिटेशन म्हणतात. हो ना, तर त्याच्यामुळे काय होते, योगा, प्राणायाम, मेडिटेशन्स ह्या पण गोष्टी फिमेलला या एजमध्ये सांगितलेल्या असतात. एक फार मोठा खंत आहे की आपण समाजाकडे जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक आईवडील आपल्या यंग एजमध्ये जे लेकरं असतात त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की हँडरायटिंगचे क्लासेस लावतात, मग मागच्या वर्षी स्विमिंगचे क्लासेस लावते, मग दुसऱ्या वर्षी तबल्याचे क्लासेस लावते, मग कोणी ड्रॉइंगचे क्लास, तर दरवर्षी आपण चेंज करत राहतो असं नाही. आणि असं कोणतेच पॅरेंट्स असे दिसत नाही की आपल्या लेकराला ग्रोईंग एजमध्ये मेडिटेशनचा क्लास लावला. कुठेतरी तो कोणातरी एका सत्संगात जाऊन बसला आणि तिथं मेडिटेट करत आहे असं कोणी दिसत नाही, आणि त्याच्यामुळेच हे सगळे प्रॉब्लेम डेव्हलप होत आहेत. जसं तुम्ही जिम करता तर जिम तुमच्या मसल्स बोन्ससाठी म्हणजे मस्क्युलर एफर्ट्स मस्क्युलर बॉडीसाठी तुम्ही करत असता, त्याच्यामध्येही तुमच्या मनाला शांतता भेटतच असते पण फिजिकली जास्त शांतता भेटत असते. सध्याच्या परिस्थितीत माइंडला शांत करण्याचं काम सगळ्यात गरजेचं आहे, कारण तुम्ही सर्क्युलेटरी सिस्टीम शिकून राहिलो मी तेव्हापासून हायपरटेन्शनचे क्वाजेसमध्ये स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन सगळं, आणि या एजमध्येच हे सगळे डेव्हलप होत असतात. म्हणून मेडिटेशन म्हणजे ज्याचा ब्रेन शांत आहे तो फिजिकली पण फिट राहतो, मेंटली पण फिट राहतो, सेक्च्युअली पण फिट राहतो, सोशली पण फिट राहतो, आणि हार्मोनली पण तो स्ट्रॉंग राहतो. कळलं हो? आता सेफ आणि अनसेफ पिरियडमध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही.
आता मेस्ट्रुअल सायकलची डायग्राम तुम्हाला प्रत्येक बुकमध्ये दिसणार आणि ती समजतच नाही लेकरांना की ती डायग्राम आहे काय. ओके, त्या मेस्ट्रुअल सायकलच्या डायग्राममध्ये तुम्हाला सांगतो एकदम सिंपल डायग्राम आहे. हे दिसते, एक अशी खाली लाईन ड्रॉन केलेली आहे ही. हा 28 दिवसाचा कालावधी काढलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपली 1 ते 5 दिवस आहे, 6 ते 13 दिवस आहे, 6 ते 13 दिवस, हा 14वा दिवस ओव्हुलेशनचा आहे, हा 1 ते 5 आहे, 6 ते 13 आहे, 14वा दिवस आहे आणि 15 ते 28 दिवस. याच्यानंतर हा टॉपिक पुढे कंटिन्यू नाही आहे, याच्यानंतर हाच दिवस येणार आहे, हा सायकल आहे. 28 दिवसानंतर याच्या पुढची डायग्राम इथून सुरू होणार आहे. ओके, आता हे जे युटेरस आहे हे नॉर्मल युटेरस आहे, याच्यात एंडोमेट्रियल बेड डेव्हलप झाला नाही, काहीच नाही, कोरं कोरं युटेरस आहे. या युटेरसला तुम्ही जर असं केलं, हॉरिझॉन्टली ठेवलं, म्हणजे आपण युटेरस जर असं काढलं, हे युटेरस मी असं काढून दाखवलं, तर ह्या युटेरसचं जे एंडोमेट्रियल बेड आहे हा आपण सरळ विचार करू, हा सरळ मी इथं हे लाईन ड्रॉईंग केलेली आहे. म्हणजे युटेरसचा जो एंडोमेट्रियम आहे, जी गादी आहे आतमधली, ती गादी मी सरळ काढून दाखवली. आणि आता याच्यावर जे डेव्हलप होत असते बेड आपला प्रोजेस्ट्रॉनच्या अंडरमध्ये, त्याच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर 28 तारखेला खूप मोठा एंडोमेट्रियल बेड तयार होता, म्हणजे 1 तारखेला, आणि 28 तारखेला पिट्युटरी ग्लँडला एलएस सिक्रिशन बंद केलं होतं, म्हणजे 28 तारखेला गर्भाशयाची पूर्ण ही जी गादी होती, ही पूर्ण गादी मोठी तयार झालेली होती ही, म्हणजे हे इथून इथपर्यंत गादी होती असा विचार करा तुम्ही. आणि जो मेस्ट्रुअल फेज सुरू झाली, डिस्ट्रक्टिव्ह फेज सुरू झाली, तर ती तुटत 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 नॉर्मल आली, म्हणजे इथून इथपर्यंत आली. हो, त्याच्यानंतर 6 तारखेला पुन्हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रीट झालं. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोननं जे एंडोमेट्रियल बेडला ज्या रेषा पडल्या होत्या, रॅगड झालं होतं, घरसटे पडले होते, ते इथून रिपेअर होणं सुरू झालं, म्हणजे एंडोमेट्रियल बेड पुन्हा हळूहळू वाढत वाढत चालला. आणि नंतर पुन्हा आपल्याला लक्षात आलं की 10 तारखेला सेकंडरी फॉलिकल तयार झालं, त्यानं फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन थिका एक्सटर्ना थिका इंटरना त्यानं इस्ट्रोजन सिक्रेट केलं, इस्ट्रोजननं ओरी आपलं युटेरसची वॉल हे ते सगळं रिपेअर केलं, डबल एंडोमेट्रियल बेड वाढत वाढत गेला. आणि ओव्हुलेशन झालं 14व्या दिवशी, तिथून जो प्रोजेस्ट्रॉन सिक्रिशन सुरू झालं, कॉर्पस ल्यूटियमनं डबल प्रोजेस्ट्रॉन सिक्रिशन सुरू केलं. हे इथं आलो आपण, म्हणजे इथं आलो, डबल 1 तारखेपासून डिस्ट्रक्शन सुरू झालं, म्हणजे हे जे आपण इथं असं असं दाखवणार हे सगळा एंडोमेट्रियल बेड आहे. आणि हे 28 दिवसामध्ये तुम्हाला एंडोमेट्रियल बेड कधी कुठं कोण्या लेवलवर असतो हे तुम्हाला कळते. 28 तारीख किंवा 28 तारखेच्या नंतरचा जो पहिला दिवस आहे, जेव्हा एंडोमेट्रियल बेड खूप तयार झालेला होता, हा पीक लेवल आहे, तोच इथं काढला मी. 5 दिवस खटकन मेस्ट्रुअल सायकल आली, म्हणजे एंडोमेट्रियल बेड तुटला, डबल हळूहळू तयार झाला, आणि 14 तारखेनंतर अजून वाढला 28 तारखेनंतर. ही लाईन पुन्हा आपण 1 ते 28 केली तर डबल अशाच रेशो येत राहील, चढ उतार चढ उतार येत. म्हणजे हे जे आपण काढलेलं आहे हे कोण आहे? म्युकस सिक्रेटिंग ग्लँड. म्हणजे कोण आहे? एंडोमेट्रियल बेड. म्हणजे ही डायग्राम तुम्ही बुकमध्ये, कोणत्याही बुकमध्ये, किती मोठ्या बुकमध्ये पहा, तुम्हाला मेस्ट्रुअल सायकलची हीच डायग्राम दिसणार. या डायग्राममध्ये त्यानं 28 दिवसाची सायकल जी असते, 28 दिवसाचा जो पिरियड असतो तो एका रेषेवर घेतला, आणि वर त्याच्यावर जे काढलेलं आहे इट इज नथिंग बट एंडोमेट्रियल बेड. तो कसा डेव्हलप झाला आणि तो कसा तुटला आणि तो किती तारखेला, सगळ्यात कमी 5 तारखेला आहे.
कारण गर्भाशयाला पूर्ण संपून टाकलं होतं. जसं एलएस सिक्रिशन बंद झालं तसं प्रोजेस्ट्रॉन फॉल झालं, पुरा खाली पडून गेलं. कळलं? आता मेस्ट्रुअल सायकल लिहायची कशी, हा आपला टॉपिक आहे. तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर मला आताच्या आता विचारून घ्या. डाऊट तर नसेल पण असला तरी विचारून घ्या. ज्यानं कंटिन्यू पहिलेपासून व्हिडिओ रेग्युलर पाहिलेले आहेत त्याला डाऊट येऊच शकत नाही. तो सातव्या वर्गातला जरी मुलगा असणार, त्यानं जरी व्हिडिओ पहिल्या दिवसापासून रेग्युलर पाहिले त्याला प्रॉब्लेम येऊच शकत नाही. एकही MCQ तुमचा गेला नाही पाहिजे. त्यासाठी तुमची कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे. आता मेस्ट्रुअल सायकलमध्ये तुम्हाला समजून आलं की सरांनी जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुरू केली तर मी डायरेक्ट अँपुलामध्ये ओहम आणेपर्यंत शिकवलं. इथं फिमेलला आता आपण थांबवणार आहोत. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम शिकून त्याच्यातून स्पर्म आणणार आहोत. मग इंटरकोर्स होऊन फर्टिलायझेशन होणार आहे आणि मग आपलं चॅप्टर द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल व्हिच आर सिमिलर टू देअर पॅरेंट्स इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. ओके, काही डाऊट आहे? कोणालाही काही 1% डाऊट असेल आजूबाजूचा तर कोणाचाच विचार नका करू. कोण काय म्हणेल काहीच नाही. एकाही स्टुडंटला जर 1% प्रॉब्लेम असेल तर मी पुन्हा पहिलेपासून सांगायला तयार आहे. पण या टॉपिकमध्ये तुम्ही प्रॉब्लेम राहू देऊ नका. काही डाऊट आहे? आहे कोणाला? सेफ अनसेफ पिरियडमध्ये मेस्ट्रुअल सायकलच्या डायग्राममध्ये कोणाला काही डाऊट आहे?